येतात आहेत दौऱ्यावर, त्यांचं स्वागत आहे. साहेब, खरं तर नाशिक हा आपला बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, भुजबळांचा बालेकिल्ला म्हणून नाशिक ओळखला जातो. या बालेकिल्ल्यात आता दोन्ही शिवसेनेकडनं आगामी लोकसभांसाठी ताकद लावली जाते, वेगळ्या बैठका घेतल्या जातात, याकडे कसं बघता आपण? लोकशाही आहे आणि प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा, प्रचार प्रसार करण्याचा अधिकार आहे, तो अधिकार त्याने बजावलाच पाहिजे. आम्ही सुद्धा जे आहे, आमचं काही चुकत असेल, काही कुठे कमी पडत असू, त्याचंसुद्धा मार्गदर्शन त्यातून आम्हाला होतं आणि त्यातून आम्ही आणखीन पुढे जाणो. आणि म्हणून तुम्ही जे सांगितलं स्वतःच की भुजबळांचा बालेकिल्ला, तसाच तो राहील. साहेब, तुम्ही राष्ट्रवादी एक गट जो आहे तो हत्यात गेल्यानंतर अजूनही पालकमंत्री पदाचे वाटप झालेले नाही आहे, त्यामुळे काही जण नाराज आहेत, असे चर्चा सुरू आहेत. कधीपर्यंत पालकमंत्री पदाचे वाटप होतील? मला काही माहिती नाही, नाराज बिराज कोण आहेत ते पण मला माहीत नाही. कामच एवढं आहे का नाराजी व्यक्त करायलासुद्धा वेळ मिळत नाही राहू. आता जे पालकमंत्री जे आहेत ते ठरवायचं का, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघे ते करते. साहेब, आपल्यावर जबाबदारी आलेली आहे, कशा पद्धतीची रणनीती? नाशिक आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, ते दोन जिल्हे आहेत खरं म्हणजे. तर त्याची जबाबदारी जी आहे प्रचाराची, प्रसाराची, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा आणि आमची जी काही गट आहे त्याचं ती जबाबदारी पार पाडणार आहोत. मोठी जबाबदारी आहे कारण इथे 15 आमदार आहेत नाशिक जिल्ह्यात आणि तिकडे 36 आमदार आहेत. एवढी मोठी जी 41 आणि 50 एक आमदारांची कदाचित ती जबाबदारी आहे. ते करू आम्ही जेवढं शक्य आहे तेवढं, मला ज्या आम्ही करणार ती जबाबदारी आता घ्यावीच लागणार. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणत आहेत की 15 दिवसात मुख्यमंत्री बदलतील, आतापर्यंत बाकी लोक म्हणत होते, आता विजय वडेट्टीवारांचं हे वक्तव्य कसं बघतात? अजिबात बदलणार नाही, हेच मुख्यमंत्री राहणार आणि हेच दोघे जे आहेत आताचे उपमुख्यमंत्री ते सुद्धा तेच राहणार आणि आम्ही सुद्धा मंत्री म्हणून तेच राहणार. साहेब, खरं तर आपण उद्धव ठाकरे आणि त्यांच्याबरोबर ज्यावेळेस काम करत त्यावेळेला अनेक नेते शिवसेनेचे येवल्यामध्ये येत होते, नाशिकमध्ये येत होते, मात्र आता त्यांची भाषा काहीशी बदलली आहे. सुप्रिया सुळेंना मदत करा अशा प्रकारचं आव्हान मातोश्रींनी केलं आहे, जे आपल्या वेळेला केलं जात नव्हतं. असं आहे की आता ते ठीक आहे ना, आता महाविकास आघाडी जी त्यांची आहे इंडिया, त्याचा भाग म्हणून त्यांना ते करणं भाग ते करतील. सुप्रिया सुळे असंही म्हणताय की हा जो काही आमच्यातला जो वाद आहे तो काही दिवसांचा आहे, काही दिवसांनी आम्ही तुम्हाला एकत्र देखील बघायला मिळू, आता राष्ट्रवादीत कुठेही घडणे असं ते म्हणतात. आनंद आहे सुप्रिया त्यांनी जे सांगितलं त्याचं आम्ही स्वागत करतो आणि लवकरात लवकर त्या सगळ्यांनी आमच्याकडे आपल्याकडे यावं अशा अपेक्षा करतो एकत्र होण्यासाठी. ओके, धन्यवाद.